घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झालाय तर लोक जखमी झालेले आहेत हे होर्डिंग भावेश भिंडे या व्यक्तीच्या मालकीचं असल्याचं समोर आलंय पोलीस या भिंडेचा सध्या शोध आलंयचा पण हा भावेश भिंडे आहे तरी कोण त्यानं या ऍडव्हर्टायझिंगचा बिझनेस कधी सुरू केला आणि त्याची संपत्ती किती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी छोटीशी आठवण सामचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा भावेश भिंडेची स्वतःची इगो मीडिया आणि गुज्जू ॲड्स कंपनी आहे भावेशचे वडील रिक्षा चालवायचे वडील गेल्यानंतर भावेशनं एका ॲड एजन्सीमध्ये प्यून म्हणून नोकरी धरली पुढे भावेशनं स्वतःची ॲड एजन्सी सुरू केली भावेशचं शिक्षण फक्त दहावीपर्यंत पर्यंत झालंय एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यानं होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला ठाण्यापासून भावेशचे होर्डिंग लागलेले असायचे नंतर ठाणे मुलुंड भांडूप कुर्ला कांजूरमार्ग घाटकोपर विद्याविहार ते माटुंगा आणि परळपर्यंत त्याचे होर्डिंग लागलेले असायचे या ऍड एजन्सी आणि होर्डिंगमधून भावेशनं बक्कल नफा कमवला यानंतर भावेशने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला दोन हजार नऊ साली मुलुंडमधून भावेशनं विधानसभा निवडणूक लढवली निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती दोन कोटी रुपये असल्याचं भावेशनं सांगितलंय इतकंच नाही तर भावेशच्या अंगावर एकवीस केसेस होत्या एकवीस पैकी एकवीस केसेस या बेकायदेशीर होर्डिंग लावल्याबद्दल होत्या या निवडणुकीत भावेशला अवघी एक हजार चारशे एक्केचाळीस मतं मिळाली आणि त्याचा पराभव झाला घाटकोपरच्या होर्डिंग मधून भावेशला महिन्याला दोन कोटी रुपये मिळायचे बेकायदा होर्डिंग बद्दलच नाही तर भावेशवर बलात्कार विनयभंगाचे गुन्हेही दाखल आहेत या प्रकरणी भावेश जामिनावर बाहेर होता बोर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भावेश विरोधात गुन्हा दाखल केलाय के तसंच त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी देखील पोलीस गेले पण भावेशच्या घराला टाळ होतं आणि त्याचा फोनही स्विच ऑफ लागतोय अपघातात सोमवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हापासूनच भावेशनं आपला फोन स्विच ऑफ केलाय भावेश विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो आणि याच अधिकाऱ्यानं भावेशला पळून जाण्याचा सल्ला दिला अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनी दिली आहे भावेश सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेताय दोन हजार नऊ साली भावेश्वर बेकायदा होर्डिंगचे एकवीस गुन्हे होते आता ही पालिकेनं त्याला नोटीस बजावली होती असं असताना त्याला नव्या होर्डिंगची परवानगी कशी मिळत होती असा सवाल विचारला जातोय भावेश भिंडे जेव्हा पोलिसांना सापडेल तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका